सराउंडिंग्स हाँ, सभोवतालचं टेम्परेचर बदललं की ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधलं सुद्धा टेम्परेचर बदलत होत जात असतं. म्हणजेच दे आर गोइंग टू मेंटेन, दॅट इज द प्रोसेस ऑफ, कालचं एक आपण स्टॅसिस सांगलो होता परवा दिवशी, होमिओस्टॅसिस. हा, होमिओस्टॅसिस म्हणजे मेंटेनिंग द स्टेडी स्टेट कंडिशन्स, म्हणजे बॉडीतले इंटरनल कंडिशन्स ह्या मेंटेन करणं, स्टेडी कॉन्स्टंट ठेवणं, अशा प्रकारची प्रोसेस असते त्याला आपण म्हणतोय दॅट इज कॉल्ड एज होमिओस्टॅसिस. हा बरोबर. आता याच्यामध्ये ह्या चार अबायोटिक फॅक्टर्स आहेत. आता यात काय म्हणले, द ऑर्गॅनिझम्स विच आर गोइंग टू बी सर्वाइव अँड फ्लरिश. वा, म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम हा जिवंत राहणार आहे, म्हणजे फ्लरिश म्हणजे ते रिप्रोड्यूस करू शकेल, ते राहू शकेल यांच्यामध्ये, केव्हा राहू शकणार आहे, टू दॅट इज शेअर इन्व्हायरमेंटल कंडिशन्स दे आर गोइंग टू बी रेडी द चेंजेस. म्हणजे पर्यावरणातल्या कंडिशन बदलत राहिल्या तरी सुद्धा ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकेल, तेव्हा फ्लरिश होईल, त्याचं रिप्रोडक्शन होईल, अशा ह्या ऑर्गॅनिझम मध्ये इट कॅन शो दॅम रेडी द फोर पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटीज सांगितलेत? चार. चार पॉसिबिलिटी. बाकीचे बोलत चला अहो मोहिते. मोहिते नाहीत काय शाळुंके? आहे सर. हा हा हा, बोलत चला. बघा किती पेज नंबर वरती आले, बघा 96 पेज नंबर वरती आला असेल, बरोबर काय? हा हा, शेवटचे एक चार ओळी काय म्हणते बघा, त्या रेग्युलरच्या वरच्या वाला, द टू सर्वाइव अँड फ्लरिश इन एनी एन्व्हायरमेंट, फ्लरिश म्हणजे टू रिप्रोड्यूस असेल यांच्यामध्ये, प्रजनन घडून असेल यांच्यामध्ये, जिवंत राहायचं असेल, टू सर्वाइव अँड फ्लरिश इन एनी एन्व्हायरमेंट ऑर्गॅनिझम्स मस्ट बी अडॅप्ट टू द चेंजेस इन दॅट इज एन्व्हायरमेंट आर देअर. म्हणजे ऑर्गॅनिझमला जिवंत राहायचं असेल, त्याचं परपेच्युएशन व्हायचं असेल, त्याची संख्या वाढायची असेल, तर जे बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा ऑर्गॅनिझम काय करणार, त्याला ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे. बाय विच रेडिशर, पुढे म्हणले बघा, फॉर विच दे आर रेडिशर फॉलोइंग पॉसिबिलिटीज, काही चार प्रकारच्या पॉसिबिलिटीज दिलेल्या आहेत त्यामध्ये. आता बघूया चार पॉसिबिलिटी कोणत्या आहेत, विचारतील काय वेळेला, गिव्ह एनी टू पॉसिबिलिटीज आर देअर्स. आता त्यातली पहिली पॉसिबिलिटी दिल्या, कुठली पॉसिबिलिटी दिल्या, रेग्युलेट. हा बघूया काय दिलंय रेग्युलेट मध्ये, थोडक्यात सांगायचं यांच्यामध्ये बघा, रेग्युलेट. हा रेग्युलेट काय म्हणले, रेग्युलेट मध्ये सम ऑर्गॅनिझम्स आर एबल टू रेडी द मेंटेन द होमिओस्टॅसिस. बघा आता काही ऑर्गॅनिझम त्यांचं होमिओस्टॅसिस मेंटेन करणार. होमिओस्टॅसिस म्हणजे काय सांगितलंय, होमिओस्टॅसिस म्हणजे मेंटेनिंग द स्टेडी स्टेट कंडिशन्स, है का नाही, स्टेडी स्टेट कंडिशन्स मेंटेन करणे, इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी मधल्या इंटरनल कंडिशन्स मेंटेन करणं. आता काही ऑर्गॅनिझम्स रेग्युलेट कशाला म्हणतो आपण, दोज ऑर्गॅनिझम्स दे कॅन बी मेंटेन देअर होमिओस्टॅसिस. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स आहेत असे, काही समजा 20 ऑर्गॅनिझम्स आहेत, हे काय करणार तर त्यांच्या बॉडीमधले होमिओस्टॅसिस मेंटेन करायचं काम करणार, म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट स्टेडी स्टेट कॉन्स्टंट मेंटेन करायचं काम करणार. कशा प्रकारे मेंटेन करणार, तर ती पुढे प्रोसेस दिलेली आहे. हा रेग्युलेट मध्ये काय सांगितलंय, इन दिस टाइप ऑफ रेडिशर पॉसिबिलिटीज सम ऑर्गॅनिझम्स दे कॅन मेंटेन द होमिओस्टॅसिस बाय रेडी द फिजिओलॉजिकल अँड बिहेव्हिअरल रेडी द चेंजेस आर देअर. बघा दोन प्रकारचे चेंजेस सांगितलेत, कुठले कुठले चेंजेस सांगितलेत, फिजिओलॉजिकल अँड बिहेव्हिअरल. करेक्ट, फिजिओलॉजिकल अँड रेडिशर बिहेव्हिअरल रेडी द चेंजेस आर देअर. म्हणजे काही ऑर्गॅनिझम ह्या दोन्ही चेंजेस, बॉडी मधले जी फिजिओलॉजिकल चेंज आहे, बिहेव्हिअरल म्हणजे त्यांच्या सराउंडिंग चेंज आहे, म्हणजे फिजिओलॉजिकल आणि बिहेव्हिअरल चेंजेस ना काही ऑर्गॅनिझम दे कॅन मेंटेन द प्रोसेस ऑफ रेडी द होमिओस्टॅसिस, सच ऑर्गॅनिझम्स आर नोन एज रेडिशर रेग्युलर. दिस इज द फर्स्ट पॉसिबिलिटी बाय विच द ऑर्गॅनिझम दे कॅन सर्वाइव अँड टू दे कॅन फ्लरिश, दे कॅन परपिएट, दे कॅन रिप्रोड्यूस टू चेंजेस इन रेडी द सराउंडिंग कंडिशन्स आर देअर. म्हणजे हे दोन प्रकारचे चेंजेस कॅरी आउट करणार, कुठलं, एक फिजिओलॉजिकल आणि दुसरं कोणतं आहे, बिहेव्हिअरल. चला दोन प्रकारचे चेंजेस आहेत, एक फिजिओलॉजिकल आणि दुसरं बिहेव्हिअरल चेंजेस आर देअर, विच कॅन बी इन्शुअर द कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर आर देअर. त्यामुळे हा त्यामुळे शरीराचं तापमान कसं राखणार, कायम कॉन्स्टंट. आता बोलायलाय वा, दे कॅन मेंटेन द बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट हे मेंटेन करायचं काम करणार, म्हणजे सॉल्ट अँड वॉटर बॅलन, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण त्याला, हे सुद्धा मेंटेन करायचं काम करणार. ऑल बर्ड्स अँड रेडिशर मॅमल्स आर कॅपेबल ऑफ सच रेडी द रेग्युलेशन आर देअर. सगळे पक्षी आणि जे सस्तन प्राणी आहेत हे रेग्युलेट, हे कॅरी आउट करायचं काम करत असतात, त्याला आपण थर्मो रेग्युलेशन म्हणतोय आणि ऑस्मो रेग्युलेशन आर देअर. थर्मो म्हणजे हीट, बॉडीले हीट मेंटेन करायचं काम करणार, सॉल्ट आणि वॉटर बॅलन्स मेंटेन करायचं काम यांच्यामध्ये करणार. आता फॉर एक्झाम्पल विचारलं, त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग अनिमल्स दे कॅन इन्क्लुडेड इन द रेग्युलेट्स ऑफ अबायोटिक फॅक्टर किंवा पॉसिबिलिटीज मध्ये, कोण येणार यांच्यामध्ये, ऑल बर्ड्स अँड
मैमल्स काय चालले लक्षात येते का आपण ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन टॉपिक चालू केलाय तर त्याच्यामध्ये आपल्याला चार अबायोटिक फॅक्टर्स आहेत हां तर त्या अबायोटिक फॅक्टर्स मध्ये जर जे ऑर्गॅनिझम सराउंडिंग कंडिशन बदलत जातील तर त्यांचं होमिओस्टॅसिस मेंटेन करणार आणि हे मेंटेन करायचं असेल तर चार पॉसिबिलिटीज आहेत तर त्यातली पहिली पॉसिबिलिटी बघतोय आपण कोणती पॉसिबिलिटी आहे रेग्युलेट हा रेग्युलेट ही पहिली पॉसिबिलिटी दुसरी आहे बघा काय दुसरी पॉसिबिलिटी आहे कॉन्फॉर्म आता कॉन्फॉर्म कुणाला म्हणले बघा खाली मोस्ट ऑफ द अनिमल्स अँड रेडी द प्लांट्स कॅनॉट बी मेंटेन द कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट पाय बरेचसे आपले ऑर्गॅनिझम काय करतात हे इंटरनल इन्व्हायरमेंट हे कॉन्स्टंट मेंटेन करायचं काम करत नाहीत म्हणजे होमिओस्टॅसिस मेंटेन करणार आहेत का नाही नाही हा बघा काय म्हणले मोस्ट ऑफ दिस अनिमल्स अँड प्लांट्स कॅनॉट बी मेंटेन ए कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट देअर बॉडी टेम्परेचर चेंजेस विथ द एम्बियंट टेम्परेचर आता सांगलो आपण एम्बियंट म्हणजे सराउंडिंग सराउंडिंग टेम्परेचर बरेचसे वनस्पती आणि प्राणी हे स्वतःचे इंटरनल इन्व्हायरमेंट स्टेडी स्टेट कंडिशन मेंटेन करू शकत नाहीत मोस्ट ऑफ दिस प्लांट्स अँड अनिमल्स कॅनॉट मेंटेन द प्रोसेस ऑफ होमिओस्टॅसिस आर देअर एज देअर बॉडी टेम्परेचर चेंजेस एज द एम्बियंट टेम्परेचर चेंजेस म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर बदलत गेलं त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा काय होत जाते बदलत जाते बरोबर देअर बॉडी टेम्परेचर चेंजेस विथ द एम्बियंट टेम्परेचर फॉर एक्झाम्पल दिलंय अशा ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण कॉन्फॉर्म काय म्हणाय त्याला कॉन्फॉर्म द ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट मेंटेन देअर स्टेडी स्टेट कंडिशन आर देअर and their body temperature goes on changes as their surrounding temperature goes on changes are there sabotalcha temperature badlat gela tyancha body cha temperature sudha kay hot jate badlat jate asha organisms la apan kay mhantoy conforms conform kay mhanayche na conform conform kay ahe it is the second possibility barobar possibility chan second possibility hai baka for example dile khali ata for example mhanle ba in aquatic animals काय दिलंय दी ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बॉडी फ्लुइड्स चेंजेस विथ दॅट ऑफ दिस एम्बियंट वॉटर रेडी द ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन आता जे जलचर प्राणी आहेत मग आता सभोवतालचे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन बदलत गेले आता हे पॉन्ड आहे लेक आहे आता यांच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतील फिश असतील कुठले क्रॅब्स असतील आता सराउंडिंग वॉटरमधलं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन बदलत गेलं त्यांच्या बॉडी मधलं सुद्धा ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन काय होत जाते बदलत जाते करेक्ट चेंजेस होत जात असते these animals and ready the plants are going to be ready the simplified ready the conformers there are asle organism la apan kay mhantoy conformers are there mhanje ja organisms he homeostasis internal steady state maintain karu shakat nahit surrounding temperature badlat gela tyancha body cha temperature sudha badlat jat aste ashe organism mhanje conformers ahet for example mhanayja in aquatic medium where the aquatic organism they can changes their osmotic concentration as their surrounding water osmotic concentration goes on changes ek evde example yancha madhe एबिलिटी टू रेग्युलेट बघा आता काही स्पेसिसची एबिलिटी आहे क्षमता आहे कशाची एबिलिटी आहे रेग्युलेट काय म्हणलंय सम स्पेसिस हॅव द रेडिशर हॅव इव्हॉल्व द एबिलिटी ऑफ एडी द रेग्युलेट कारण हे रेग्युलेशन करायचे काही स्पेसिसची एबिलिटी क्षमता आहे विद इन दॅट इज द लिमिटेड रेंज ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन कसली रेंज दिली आहे लिमिटेड म्हणजे काय मर्यादित अगदी करेक्ट आहे मर्यादित रेंज दिली आपल्याला लिमिटेड रेंज ऑफ रेडिशर एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे पर्यावरणाच्या अवस्थेमध्ये काही लिमिटेड मर्यादित अवस्थेमध्ये सुद्धा अशा ऑर्गॅनिझमची सुद्धा एबिलिटी इव्हॉल्व करण्याची एबिलिटी निर्माण होत असेल बियॉन्ड विच दे कॅन बी रेडी द सिम्प्लिफाय कॉन्फर्म्स आर देयर त्याच्याही पाठीमागे जाऊन हे ऑर्गॅनिझम काय करतात कॉन्फर्म्स होत असतात त्यांच्यामध्ये म्हणजे दोज ऑर्गॅनिझम हॅव द एबिलिटी टू इव्हॉल्व एज दे आर इन अ लिमिटेड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स बियॉन्ड विच दे कॅन बी सिम्पली कॉन्फर्म्स आर देअर त्याच्याही पाठीमागे जाऊन सुद्धा हे ऑर्गॅनिझम हे कंडिशन्स मेंटेन करू शकतात खाली त्यालाच म्हणतो आपण हे कॉन्फर्म्स इफ खाली दिले बघा इफ द ट्रेसफुल एन्व्हायरमेंट इज लोकलाइज्ड ऑर ओनली फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम द ऑर्गॅनिझम मे मायग्रेट ऑर रेडी द सस्पेंड देअर ऍक्टिव्हिटीज म्हणजे एखाद्या ठिकाणची कंडिशन्स थोड्या कालावधीसाठी सुद्धा ट्रेसफुल झाली असेल तर ते ऑर्गॅनिझम मायग्रेट होणार दुसऱ्या ठिकाणी जाणार त्यातली ट्रेसफुल कंडिशन कमी झाली अगेन दे कॅन बी कम्स टू ओरिजिनल पोझिशन्स आर देअर अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम म्हणजे त्याला आपण
काय म्हणतोय कन्फर्म कन्फर्म म्हणायचं कन्फर्म हे काय झाल्या दोन पॉसिबिलिटी झालेल्या आहेत आहेत का हा हा थांबा सर तुमचा आवाज येत नाही पालक घालते हे बघायला त्यांना ते दाखवण्यासाठी गेलो हा चला दोन आपल्याला पॉसिबिलिटी झालेत झाले हा कोण कोणत्या दोन पॉसिबिलिटी झाल्या बोल चला पटापटा रेग्युलेटर हा रेग्युलेटर आणि कन्फर्म आता तिसरी पॉसिबिलिटी दिल्या याच्यामध्ये मायग्रेट मायग्रेशन माहिती आपल्याला एका ठिकाणाहून स्थलांतर हा स्थलांतर करेक्ट बघा बघा हा हा काय दिलं यांच्यामध्ये बघा द ऑर्गॅनिझम्स कॅन बी मूव विथ एडिशियर बघा टेम्पररली टेम्पररली तात्पुरतं 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 हा 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 दही पुढचं शब्दच येत नाही बघा नुसतं तातच म्हणताय तात्पुरतं एका ठिकाणाहून छान छान हा द अॅनिमल्स विच कॅन बी मूव अवे फ्रॉम बॅडी द टेम्पररली कुठून कुठे बघा फ्रॉम बॅडी द ट्रेसफुल हॅबिटॅट ऐका टू ए दॅट इज द मोर हॉस्पिटल एरिया म्हणजे मोर ट्रेसफुल म्हणजे ज्या ठिकाणी अशा एका ठिकाणी कंडिशन इतकी बिकट अवस्था आहे ट्रेसफुल आहे तर त्या ठिकाणी अगदी हॉस्पिटेबल म्हणजे दवाखान्यात जायचं नव सुटेबल सोयीस्कर योग्य अशा कंडिशन एरियामध्ये त्या ठिकाणी जायचं हा आता ही कंडिशन कुणाला लागू पडते दोज विच आर गोइंग टू बी मायग्रेशन ऑफ बॅडी द बर्ड्स आर देअर आता आपल्याकडे सुद्धा पक्षी येतात बघा यांच्यामध्ये ठीक आहे ना तर ते मायग्रेशन कारण त्या ठिकाणी सगळा बर्फ पडत असतोय म्हणजे ट्रेसफुल कंडिशन आहे तर तिथून आपल्याकडे सुटेबल एन्व्हायरमेंट म्हणजे हॉस्पिटेबल कंडिशन मध्ये इकडे येणार टेम्पररी द ऑर्गॅनिझम्स विच कॅन बी मूव टेम्पररी फ्रॉम अ ट्रेसफुल कंडिशन एरिया टू दॅट इज द मोर सुटेबल हॉस्पिटेबल म्हणजे सुटेबल सोयीस्कर असा अर्थ त्याचा घेऊन घ्या कुठं हॉस्पिटेबल म्हणजे सोयीस्कर सुटेबल दे कॅन बी मोर दॅट इज द हॉस्पिटेबल एरिया and that is the returns of when that is the stressful period is over ani parat kuthe janar hai tya thikani ha mulcha thikani janar karan ka tithli stressful condition kay jali sampli ha samplya nantar over hai ka nahi bhai ata ya thikani tikade barf padtoy ata ikade ek organisms ahet birds ahet tar ja thikani ata conditions ahe aplyala yancha madhe devalghana sanctuary rajasthan madhe tar tikade pakshi yetat tita barobar ma ata aplya kadche tita kay tena build nest kartat vagare tita pakshi andi galtat तिथं त्यांचे हॅचिंग होत असते आणि आपल्याकडे पावसाळा झाला होता त्यावेळी तिकडे निघून जाणार यांच्यामध्ये अशा प्रकारची कंडिशन असेल तर त्याला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड द मायग्रेशन आर देअर म्हणजे थोडक्यात काय द ऑर्गॅनिझम्स विच कॅन बी मूव्ह अवे फ्रॉम वन प्लेस टू अनदर म्हणजे फ्रॉम दॅट इज द ट्रेसफुल एरिया टू दॅट इज द हॉस्पिटल एरिया म्हणजे ज्या ठिकाणी सुटेबल कंडिशन्स आहेत म्हणजे ट्रेसफुल कंडिशन्स तर होऊन दुसऱ्या सुटेबल एरिया म्हणजे कडे जाणार आणि इथली ट्रेसफुल कंडिशन एकदा संपले की अगेन दीज बर्ड्स विच आर गोइंग टू बी मायग्रेट देअर ओरिजिनल प्लेस कारण का अशा ऑर्गॅनिझमला सर्वाईव्ह व्हायला पाहिजे त्याचं परपेच्युएशन करायला पाहिजे त्यांचं रिप्रोडक्शन व्हायला पाहिजे त्यांची संख्या वाढली पाहिजे त्यासाठी ह्या पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे जिथं ट्रेसफुल कंडिशन्स आहे तिथून दुसऱ्या ठिकाणी जायचं तात्पुरतं आणि पुन्हा इथली ट्रेसफुल कंडिशन संपली की पुन्हा अगेन ते कॅन रिटर्न टू देअर ओरिजिनल प्लेस अशा प्रकारचं जे ऑर्गॅनिझमचं मूव्ह अवे असते मायग्रेशन असते तर ती कंडिशन्स म्हणजे कुठली मायग्रेट मायग्रेट खाली दिले बघा फॉर एक्झाम्पल म्हणलंय मेनी अॅनिमल्स दॅट इज द पर्टिक्युलरली बर्ड्स during the winter that is here undertake that is the long distance migrations a more hospitable area is there mhanje stalantar pakshyanche stalantar hot aste ha ya hyacha madhe winter seasons madhe asha prakarche he pakshi kay kart astat ata aplya kade sudha baka american crunch vagare birds vagare eka tikani migrate hot astat pelican navache pakshi migrate hot astat yancha madhe ha tar he tyancha migrations ahe he tisra aplyala yacha madhe possibilities ahe thik ahe ani chautha possibility dile kutla suspend correct bagya kay mhante आता सस्पेंड मध्ये काय दिले बघा सस्पेंड मध्ये इम्प्लांट्स द सीड्स देयर सर्व्ह मीन्स टू एडिशियर काय दिले बघा टू टाइड ओव्हर द पीरियड ऑफ बॅडी द ट्रेस इज देयर आता जर्मिनेशन ऑफ बॅडी द सीड्स म्हणले काय दिले बिया यांच्यामध्ये प्लांट्स मध्ये काय दिले द सीड्स विच आर गोइंग टू बी सर्व्ह एज त्यासाठी मीन्स टू टाइड ओव्हर बॅडी द पीरियड ऑफ बॅडी द ट्रेस इज देयर म्हणजे ताणतणावाचा एखादा कालावधी असेल बरोबर आहे तर त्याच्यावरती मात करणारं असं बी म्हणजे प्लांट्स मध्ये कोण आहे सीड आहे म्हणजे जेवढे किती जरी टेम्परेचर असेल
अशा कंडिशन मध्ये सुद्धा सीड काय होते, जर्मिनेट जर्मिनेट होत असेल, बरोबर आहे हा, अशा प्लांट्स मध्ये. गुड, बघा पुढे काय म्हणलंय, दे कॅन बी जर्मिनेट टू रेडी द फॉर्म द न्यू प्लांट्स अंडर रेडी द फेवरेबल मॉइस्चर आर देअर. आता व्हॉट आर द कंडिशन विच आर नेसेसरी फॉर दी जर्मिनेशन ऑफ रेडी द सीड्स आर देअर. आता हे फॅक्टर्स आपल्याला माहितीच पाहिजेत. आता प्लांट्स मध्ये जर घेतलं तर सीड आपल्याला हे जर्मिनेट करायचं आहे तर त्यासाठी त्याला मॉइस्चरची आवश्यकता आहे. मॉइस्चर ओलसरपणा पाहिजे का नको, हा, तर त्याला टेम्परेचरची आवश्यकता आहे, होय का, यांच्यामध्ये हा, वॉटरची आवश्यकता आहे यांच्यामध्ये, त्याला हीट पाहिजे यांच्यामध्ये. ह्या सगळ्या कंडिशन नेसेसरी आहे. मग समजा इथं असे कंडिशन, ह्या सगळ्या कंडिशन अवेलेबल आहेत, पण ह्या ठिकाणची कंडिशन ही ट्रेसफुल आहे, तरी सुद्धा हे सीड काय करते, धीस सीड्स विच आर गोइंग टू बी स्टार्ट टू जर्मिनेट टू प्रोड्यूस रेडी द न्यू प्लांट्स आर देयर. का सीड असं म्हणणार नाही, अरे इथल्या सभोवतालच्या कंडिशन ट्रेसफुल आहेत, तरी सुद्धा मी काय, जरी मला कंडिशन अवेलेबल असल्या तर मी हे नवीन प्लांट तयार करू शकत नाही, असं काय म्हणते का, नाही. कंडिशन असते तर ते कंडिशन म्हणजे दॅट पॉसिबिलिटीज इट इज नोन एज एडिशन सस्पेंड. करेक्ट, वा, चार कंडिशन लक्षात ठेवायच्या, मायग्रेशन, सस्पेंड, रेडिशर, हा, या कंडिशन एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचा. रेग्युलेट कशाला म्हणायचा, कन्फर्म कशाला म्हणतात, मायग्रेट कशाला, सस्पेंड कशाला म्हणलं जात असते, हा. बघा पुढे काय म्हणलंय, फेवरेबल रेडी द कंडिशन अँड टेम्परेचर कंडिशन आर देअर, दे डू सो बाय रेडी द रिड्युसिंग रेडिशर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी अँड गोइंग टू बी रेडी द स्टेट ऑफ डॉर्मन्स इज देअर. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी रिड्यूस करणार and they can go ready the state of dormancy. Manje dormancy manje kay, even all conditions are for the seed germinations are possible necessary, even those seeds cannot be germinate. Manje seed germinate hoanyasathi saglya conditions jari avashyak astil tari sudha seed germinate hot asel tar tela mhanaycha possibility. Asha conditions madhe ha seed metabolic activity reduce karta asel. He jhala plant cha babti madhe. Khali animal cha babti madhe kay mhanle baka, in animals the ready the organisms if they are going to be unable to migrate maybe to going to ready the hibernations are there. Ata je organism apan hibernation ja madhe migration karu shakat nahi tar kay karnar, it undergo the process of hibernation during ready the winters are there. For example dile polar bears are there, barfachadi pradesha madhe je aswal astat, ha, tar he cannot migrate ho shakat nahi, it undergo the process of hibernations are there. Aplyala belkay babti madhe asel don condition maiti astil, हायबरनेशन आणि कुठला एस्टिवेशन, हाय का नाही, समर मध्ये असेल तर हायबरनेशन आणि थंडीच्या दिवसामध्ये असेल तर एस्टिवेशन, हा, अशा प्रकारचे हे दोन्ही कंडिशन्स आहेत. बघा खाली दिलंय हायबरनेशन ड्युरिंग द विंटर आणि पोलार बर्ड्स अँड सम रेडिशर, काय दिलंय, स्नेल्स अँड फिश गो इन टू द एस्टिवेशन ड्युरिंग द डे टू अवॉइड द समर हीट इज दॅट. म्हणजे उन्हाळ्यातले कंडिशन, म्हणजे उन्हाळ्यातलं ऊन जर उष्णता अवॉइड करायचं असेल, टाळायचं असेल, तर त्यावेळची कंडिशन ही एस्टिवेशन. आणि हिवाळ्यातली थंडी जर आपल्याला टाळायची असेल तर त्यावेळची कुठली कंडिशन, एस्टिवेशन, नाही नाही नाही, हायबरनेशन, हायबरनेशन, हा, हायबर. बघा तिथं म्हणलंय टू अवॉइड द समर हिट, दॅट कंडिशन एस्टिवेशन, एस्टिवेशन, हा. आता उन्हाळ्यात कधी बेडक वगैरे आपल्याला उन्हाळ्यात वर दिसतात का, नाही, कधी चाललाय रोडवर आणि बेडक लागलेत उन्हाळ्यात, एप्रिल मे च्या उन्हाळ्यामध्ये रोडवर उड्या मारायला दिसते कधी, नेव्हर. कारण का, दे हॅव टू अवॉइड दिस हिट, अशी कंडिशन असेल तर एस्टिवेशन. दे गोज डीप इन टू रेडी द मॉइस्ट सॉइल, ओलसर मातीच्या खाली जात असतात, कारण का बाहेरची उष्णता टाळायसाठी असेल तर. कारण का पावसाळ्यामध्येच हे ऑर्गॅनिझम काय करत असतात, त्यांच्या शरीरामध्ये फॅट बॉडीज निर्माण करायचं काम करत असतात, रिझर्व्ह फूड मटेरियल तयार करायचं काम करत असतात. आणि एकदा पावसाळा संपला, थंडीपासून बचाव करायचा असेल तर ती हायबरनेशन, आणि उन्हाळ्यापासून जर उष्णतेचं संरक्षण करायचं असेल तर ती कुठलं, लक्षात, हे काय, दीज आर द फोर पॉसिबिलिटीज द ऑर्गॅनिझम्स विच कॅन सर्वाइव्ह टू परप्युएट, टू रिप्रोड्युस, टू फ्लरिश, टू एनी इन्व्हायरमेंटल कंडिशन चेंजेस आर देअर. पर्यावरणाच्या कंडिशन बदलत गेल्या तर त्या ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी, त्याचं परप्युएशन, त्याचं नंबर वाढण्यासाठी अशा चार प्रकारच्या पॉसिबिलिटीची आवश्यकता असते. त्या चार पॉसिबिलिटी म्हणजे कोणत्या, पहिली पॉसिबिलिटी दिल्या कुठली, रेग्युलेट, रेग्युलेट, कन्फर्म, मायग्रेट, सस्पेंड, सस्पेंड, ह्या चार पॉसिबिलिटी सांगायच्या, लक्षाला, ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आहे आपल्याला, कुठलं टेन्शन आहे बघा, अडॅप्टेशन, अडॅप्टेशन, बघा, हा, अडॅप्टेशन्स
the organisms which are having the ability to adjust to that is the surrounding changing environmental condition. म्हणजे सभोवतालच्या परिस्थिती मिळते जुळते घेऊन राहणं अशा ऑर्गॅनिझम मध्ये त्यांची ऍबिलिटी निर्माण होत असते तर त्याला आपण म्हणतोय अडॅप्टेशन सारध्यार. एक दोन एक्झाम्पल दिलेत बघा. आता आपल्याला जुन्या सिलेबस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन दिले होते ते हे यात नाहीत. मी सांगतोय तरी सुद्धा बघा काय म्हणलंय. टू कॉपी विथ ऑल दॅट इज द एक्स्ट्रीम रॅडिशियल व्हेरिएशन्स इन देअर एन्व्हायरमेंट्स. म्हणजे पर्यावरणातल्या सभोवतालच्या पर्यावरणाशी असे अनेक बदल होणार त्यासाठी काय करायचं आहे. सम ऑर्गॅनिझम्स दे आर गोइंग टू बी रिस्पॉन्स टू थ्रो फिजिओलॉजिकल रॅडिशियल ऍडजस्टमेंट्स while some other they are going to be behavioral adida adjustments are there. म्हणजे सभोवतालचे कंडिशन बदलत गेले काही ऑर्गॅनिझम फिजिओलॉजिकली त्याला प्रतिसाद देणार काय बिहेव्हिअरल दृष्ट्या त्याला प्रतिसाद देणार आहे म्हणजे मायग्रेशन करणार. दीज आर रेडिशर कॉल्ड द अडॅप्टेशन्स आर देअर. त्यालाच आपण म्हणतोय अनुकूलन. मराठीमध्ये म्हणायचं कुठलं कुलन. अनुकूलन. हा अनुकूलन. वय डेफिनेशन जर विचारले ते असं सांगायचं काय सांगायचं. द अबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम. कुठली लिटी. अबिलिटी. बोल चला. द अबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम. हा द अबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम कशासाठी. टू ऍडजस्ट. टू ऍडजस्ट है का. टू ऍडजस्ट देमसेल्स. टू ऍडजस्ट देमसेल्स टू कुठं. टू द सराउंडिंग. करेक्ट करेक्ट. टू द सराउंडिंग चेंजेस दॅट इज द सराउंडिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर देअर. टू दी सराउंडिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीशी हे ऑर्गॅनिझम स्वतः स्वतः हे जर ऍडजस्ट होत असेल अशा प्रकारची ऍबिलिटी निर्माण होत असेल तर त्याला कुठला अडॅप्टेशन म्हणायचं. आणि हे कसे ऑर्गॅनिझम होणार. एक फिजिओलॉजिकल आणि दुसरा बिहेव्हिअरल. बिहेव्हिअरल म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन अशा प्रकारची ऍबिलिटी. हा त्याला म्हणायचं अडॅप्टेशन. साध्या सिम्पल याच्यामध्ये लिहायचा. द अबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम टू ऍडजस्ट देमसेल्स टू द surrounding changing environmental conditions are there. Such ability of an organism is known as adaptation. Lihun gya vatla tithe kudtar adaptation. The ability of an organism organism the ability of an organism to adjust themselves. The ability of an organism to adjust themselves to the surrounding changing environmental conditions. To the surrounding changing environmental conditions. To the surrounding environmental changing environmental conditions. Zala? Oh. The ability of an organism to adjust themselves. Swatay swata adjust honar. To the surrounding changing environmental conditions. Zali definition? Oh sir. Oh. Ha ha. Chan. Boga. Yala manaycha kay. Matate ek physiological adjust hota stil. Kwa behavioral adjust hota stil boga. Therefore, they can be said that additional adaptations are there. बघा आता काय दिलंय. इन द ऍट्रिब्यूट्स पुढे म्हणले ऑर्गॅनिझम. आता हे कशा प्रकारचे कोणत्या एक मॉर्फॉलॉजिकल अडॅप्टेशन होतील फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन होतील किंवा बिहेव्हिअरल अडॅप्टेशन होतील. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बॉडीले एक्सटर्नल चेंजेस होणार. फिजिओलॉजिकल म्हणजे इंटरनल चेंजेस होणार. बिहेव्हिअरल म्हणजे आपल्याला मायग्रेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतील. आहेत का नाही. दॅट कॅन बी इनेबल्स द ऑर्गॅनिझम्स टू रेडी द सर्वाइव अँड रेडी द रिप्रोड्यूस इन दॅट इज द हॅबिटॅट्स आर देअर. तीन प्रकारचं बिहेव्हिअरल चेंजेस या ठिकाणी कॅरी आउट करणार. म्हणजे सराउंडिंग एन्व्हायरमेंटल बदलत होत गेले तरी सुद्धा ऑर्गॅनिझम त्या त्याला स्वतः स्वतः काय होणार आहेत ऍडजस्ट होत असतील अशा प्रकारची ऍबिलिटी जर निर्माण होत असेल तर त्याला आपण कुठलं टेशन म्हणणार आहे. मग हे अडॅप्टेशन तीन प्रकारचं असणार. एक असेल यांच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल अडॅप्टेशन असेल. दुसरं असेल यांच्यामध्ये फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन असेल. आणि तिसरं अडॅप्टेशन कुठलं असणार. बिहेव्हिअरल अडॅप्टेशन. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्स्टर्नल. फिजिओलॉजिकल म्हणजे इंटरनल बॉडीमध्ये. हा आणि तिसरं म्हणजे बिहेव्हिअरल. मग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी यांच्यामध्ये जाणे अशा प्रकारचं हे अडॅप्टेशन या ठिकाणी यांच्यामध्ये तयार होईल. बघा आता ह्यात मॉर्फॉलॉजिकल अडॅप्टेशन कुठलं आहे फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन कोणतं होत असते हे दोन प्रकारचे अडॅप्टेशन आपल्याला पुढच्या एक्झाम्पल मध्ये दिलंय. हा बघा कुठले एक्झाम्पल्स आहे. काही वेळा असं सुद्धा विचारतील व्हॉट इज अडॅप्टेशन किंवा एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स आर देअर. पुढच्या पॅराग्राफ मध्ये एक्झाम्पल दिलंय. हा बघा कुठलं आहे. बघा इन केस ऑफ द प्लांट्स आर देअर. आणि खाली अॅनिमलच्या बाबतीमध्ये सुद्धा दिलेला आहे.
आता प्लांटच्या बाबतीमध्ये कुठलं दिलंय बघा. फॉर एक्झाम्पल म्हणा तिथं इन अ डेझर्ट प्लांट्स लाईक रेडिश आर थिक क्विटिकल्स ऑन देअर लीफ सर्फेसेस आर देअर. आता डेझर्ट कंडिशन म्हणलं फॉर एक्झाम्पल सांगायचं एक इन रेडिश आर डेझर्ट प्लांट्स आर देअर आहे का नाही. आता डेझर्ट प्लांट्स म्हणलं कुठला डेझर्ट प्लांट्स आले यांच्यामध्ये काले आपण सांगत होतो ऑपेन्सी आलं यांच्यामध्ये काय आगे निवडूंग आलं केकत असेल हे सगळे आपल्याला यांच्यामध्ये छान डेझर्ट कंडिशन म्हणलं की काय आपण टेम्परेचर कमी पाणी जास्त आणि हिरवळ सगळीकडे आहे का नाही. टेम्परेचर जास्त हिरवळ कमी पाणी कमी पाणी कमी पाणी कमी हो हो बरोबर बरोबर. डेझर्ट कंडिशन म्हणलं की टेम्परेचर जास्त स्केरसिटी ऑफ वॉटर हाय टेम्परेचर हीट जास्त आहे का नाही. मग अशा ठिकाणी सुद्धा ज्या प्लांट्स राहणार असतील तर त्या प्लांट्स मध्ये काय कशा प्रकारचं ऍडजस्टमेंट झाले बघा त्या दिलाय. मेनी डेझर्ट प्लांट्स हॅव रेडी द थिक क्विटिकल्स ऑन देअर लीफ सर्फेसेस आर देअर. आता ह्या आपण जर पान घेतलं यांच्यामध्ये तर ह्या पानांच्या वरच्या बाजूला इथं जाड क्विटिकल इथं क्विटिकल नावाचा एक लेअर आहे थर असतो सबस्टन्स आहे हे वॅक्सिस सबस्टन्स असते तेलकट ऑइलिंग मेणासारखा एक असा सबस्टन्स असतोय. ह्या ज्या डेझर्ट प्लांट्स मध्ये जे पानं असतात त्या पानांच्या वरच्या बाजूला हे वॅक्सी जास्त कोटिंग जाड असं वॅक्सी कोटिंग असते दॅट इज कॉल्ड द क्विटिकल इज देअर. कशासाठी क्विटिकल आहे दे आर प्रेझेंट ऑन देअर लीफ सर्फेस अँड हॅव देअर रेडी द स्टोमॅटो आणि ह्यांना जो असणारा जो स्टोमॅटो असतोय तर तो स्टोमॅटो काय केलंय दे आर गोइंग टू डीप इन टू रेडी द पिट्स आर देअर म्हणजे खोलगट स्टोमॅटो संख्या अशामध्ये अशा असते यांच्यामध्ये हे स्टोमॅटो हे पर्ण रंध्र मराठीमध्ये त्याला म्हणतोय. पानावरती जाड वॅक्सी क्विटिकलचा थर असतो आणि त्याच्यामधले जे पर्ण रंध्र असतात स्टोमॅटो असतात हे स्टोमॅटो ह्या पानांच्या सरफेस आतल्या डीप खोलवर ह्याच्यामध्ये पिट्स मध्ये असतात खोलवर काही वर सरफेसला असतात परंतु डेझर्ट प्लांट्स मध्ये अगदी खोलवर असतात. का असणार हो कारण का ह्या स्टोमॅटो मधनं जे ऑब्झर्व केलेलं वॉटर आहे तर ते वॉटर लॉस होणार होईल का नाही. कुठल्या प्रोसेसनं लॉस होणार ट्रान्सलेशन. हा हा बोलू चला ट्रान्सपिरेशन. हा ट्रान्सपिरेशन अगदी करेक्ट आहे बघा काय म्हणलंय. अँड दे हॅव रेडी द देअर स्टोमॅटो इन द डीप पिट्स टू मिनिमाइज द लॉस ऑफ एडिशनल वॉटर थ्रू रेडी द ट्रान्सपिरेशन आर देअर. मिनिमाइज म्हणजे कमीत कमी कारण का ह्यांचे स्टोमॅटो अगदी खोल पिट्स पिट्स म्हणजे असा खड्डा असा त्याचा पण तसं आता नाही तर ह्या पानांच्या आतल्या बाजूला खोलवर खरा वर क्विटिकलचा जाड थर आणि पानांच्या मध्ये मेसोफिल सेल्स मध्ये हे स्टोमॅटो एकदम खोलवर ह्या ठिकाणी असतात. विचारतील काय वेळेला इन डेझर्ट प्लांट्स द स्टोमॅटो विच आर लाईज डीप इन टू रेडी द पिट्स ऑफ रेडी द लीप ऑफ डेझर्ट प्लांट्स आर देअर एक्सप्लेन व्हाय. एक मार्काला विचारलं तर त्यावेळेस सांगायचं टू मिनिमाइज रेडिशर लॉस ऑफ रेडिशर वॉटर वेपर बाय द प्रोसेस ऑफ रेडी द ट्रान्सपिरेशन आर देअर एज द डेझर्ट कंडिशन इट रिक्वायर्स. डेझर्ट म्हणलं लॉस ऑफ रेडिशर हीट लॉस याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांगायचं स्केरेसिटी ऑफ वॉटर हाय टेम्परेचर अशा पानांच्या ज्यामध्ये कारण ह्या प्लांट्सला एक प्रकारचं अडॅप्टेशन झालेलं आहे. कारण का जर हे स्टोमॅटो अगदी वरच्या सरफेस लेअरला असतील तर काय जास्तीत जास्त वॉटर काय केलं असतं लॉस झालं लॉस करेक्ट अगदी करेक्ट आहे. आणि ह्या वेळेला क्विटिकलचा थर असता म्हणजे जेवढं वॉटर ऑब्झर्व केलंय तेवढं वॉटर कुठल्या प्रोसेसनं लॉस झालं असतं ट्रान्सपिरेशन उदर पाण्याची कमतरता आहे का नाही. म्हणून हे त्यांना झालेलं अडॅप्टेशन आहे. एक हे पहिले एक्झाम्पल सांगायचं. दुसरं सेकंड एक्झाम्पल दिले बघा यांच्यामध्ये दे आर ऑल्सो हॅव रेडिशर स्पेशल रेडिशर फोटोसिंथेटिक रेडिशर पाथवेज द्या. एक दुसरा फोटोसिंथेटिक पाथवे एक पाथवे दिला यांच्यामध्ये कुठला पाथवे दिलाय बघा कुठला पाथवे दिलाय कॅम पाथवे आहे का क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम बघा क्रॅसुल्या सी आणि ऍसिड मेटाबॉलिझम क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम त्याला आपण कॅम पाथवे म्हणतो यांच्यामध्ये त्याला म्हणायचं क्रॅसुलेशन्स. दोज दॅट इज द प्लांट्स विच कॅन बी इन्क्लुडेड इन दॅट इज द फॅमिली क्रॅसुलेसी. वनस्पतीमध्ये प्लांट्स आहे फॅमिली क्रॅसुलेसी मध्ये त्याला म्हणलंय क्रॅसुलेसी फॅमिली मध्ये मोडणारे जे प्लांट्स आहेत अशा प्लांट्स मध्ये काय दिलंय तर एक अनदर प्रकारचं फोटोसिंथेटिक पाथवे कॅरी आउट करत असतात. हा त्याला म्हणलंय आपण कॅम पाथवे. काय केलं जात असते डेझर्ट प्लांट्स मध्ये आता जनरली काय ड्युरिंग द डे टाइम स्टोमॅटो गेट्स ओपन म्हणजे दिवसा काय होणार स्टोमॅटो ओपन सुद्धा रात्रीच्या वेळेला स्टोमॅटो काय होणार क्लोज क्लोज क्लोज. पण फॅमिली क्रॅसुलेसी ह्या मेंबर्स मध्ये मोडणारे ज्या प्लांट्स आहेत
हाँ तर त्या प्लांट्स मध्ये हितस टोमॅटा ड्यूरिंग द डे टाइम हाँ टोमॅटा गेट्स क्लोज क्लोज हाँ रात्रीच्या वेळेस म्हणजे दिवसा टोमॅटा काय होणार क्लोज होणार क्लोज होणार हाँ क्लोज रेडिशर बाय अँड ड्यूरिंग द नाईट टाइम टोमॅटा गेट्स रेडिशर ओपन रात्रीच्या वेळेला रात्री टोमॅटो ओपन होणार आणि ड्यूरिंग द डे टाइम टोमॅटो गेट्स क्लोज आता रात्रीच्या वेळेला ओपन आहे म्हटल्यावर रात्री काही लाईट असणार आहे का नाही कारण का फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस ने काय करणार अन्न कॅरी आउट करणार शुगर स्टार्च करणार आणि त्याचं पुन्हा ब्रेकडाऊन केलं असतं तर हिथं काय केलं असतं रात्रीच्या वेळेला ऍसिड कॉन्सन्ट्रेशन गोज ऑन रेडिशर इन्क्रीजेस आता हे ऍसिड कॉन्सन्ट्रेशन गोज ऑन इन्क्रीजेस आर देअर आता ह्याचा पाथवे जर म्हटला यांच्यामध्ये दोन प्रकारचे ह्याचे असतात याच्यामध्ये क्लोरोफिल एक अग्रॅनल टाइप ऑफ आणि दुसरं ग्रॅनल टाइप ऑफ क्लोरोप्लास्ट असतं एक यांच्यामध्ये मेसोफिला सेलमध्ये रिएक्शन होती दुसरी बंडल सीड सेलमध्ये रिएक्शन होती आणि हे कुठले यांच्यामध्ये असतात तर एकदा पीएपीए फॉस्फोइनॉल पायरविक असिड्स हे कार्बन डायऑक्साइड ह्याच्यामध्ये मिक्स झालं तर इथं पाहण्याला आपल्याला ओएए तयार होते ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड तयार होत असत आणि ह्या ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी वाढते आणि दिवसा पुन्हा कमी होणार म्हणजेच त्या ठिकाणी त्याला म्हटलं आपण डायर्नल फ्लक्च्युएशन्स डायर्नल म्हणजे दिवस आणि रात्र रात्रीचं ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार दिवसा ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार त्याला म्हणायचं फ्लक्च्युएशन त्याला म्हणायचं व्हेरिएशन म्हणून त्याला म्हणले क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम हे आपल्याला नाहीये आपल्याला होतं जुन्या सिलेबस मध्ये होतं बारावी मध्ये फोटोसिंथेसिस मध्ये आता ते अकरावीला भाग घातलेला यांच्यामध्ये माहिती असावं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला अडॅप्टेशन मध्ये डेझर्ट प्लांट्स मध्ये एक अशा प्रकारचा अनदर पाथवे फोटोसिंथेसिस की क्रॅसुलेशन दोज मेंबर्स ऑफ बडी द प्लांट्स विच इन्क्लुडेड इन द फॅमिली क्रॅसुलेसी क्रॅसुलेसी ह्या फॅमिलीमध्ये मोडणाऱ्या प्लांट्स मध्ये एक दुसऱ्या प्रकारचा फोटोसिंथेटिक पाथवे कॅरी आउट केला असतो तर त्याला म्हणायचं कॅम्प पाथवे तर इथं दिवसा टोमॅटा बंद असतात रात्रीच्या वेळेस टोमॅटा ओपन्स असतात आणि इथं रात्रीच्या वेळेला ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय दिवसा ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन काय होतंय कमी होतंय ह्यालाच म्हणायचं बघूया क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम दॅट इनेबल्स दॅट देअर टोमॅटा रिमेन्स एट द क्लोज ड्यूरिंग द डे टाइम बघा इथं म्हणले सर दिवसा टोमॅटा काय होते क्लोज चला दिवसा टोमॅटा काय होते हा एवढं सांगितलंय पुढं सम डेझर्ट प्लांट्स लाईक ऑपिन्सिया निवडुंग मग आपण परवा एकदा सांगलो होता ही तिसरी एक्झाम्पल दिलाय सम डेझर्ट प्लांट लाईक ऑपिन्सिया निवडुंग माहिती असेल हा काटेरी असते बघा यांच्यामध्ये फन ते हा निवडुंगाचं झाड कधी बोला असेल यांच्यामध्ये हे असे असतात बघा यांच्यामध्ये बघले का हा असं असतात आणि यांच्यामध्ये असे स्पाइन्स असतात बघा असे काटे असतात यांच्यामध्ये एकावर एक हे झालं ऍक्च्युअली इट इज द स्टेम हे खोड आहे आणि यांच्यामध्ये काय केलं असतं ह्या पानांचं रूपांतर दे आर गेट्स कन्वर्टेड इन टू स्पाइन्स आर गेट्स मॉडिफाईड इन टू स्पेन ह्याला म्हणायचं मॉर्फॉलॉजिकल अडॅप्टेशन त्याला म्हणायचं कारण का पानांचं रूपांतर काट्यामध्ये तयार झालेलं असते कारण का पाणी हे लॉस होऊ नये म्हणून आणि अन्न तयार करायचं काम कोण करत असते हे स्टेम करत असते ग्रीन फ्लॅट हे स्टेम आहे दे कॅन दॅट इज द सिंथेसाइज द फूड आता खरं खोडाचं कार्य अन्न तयार करायचं आहे का नाही त्यांच्यामध्ये काय झालंय मॉडिफिकेशन झालंय काय फिकेशन झालंय मोदी मॉडिफिकेशन म्हणजे काय मॉडिफिकेशन हा दि स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस कुठले चेंजेस आहे ते स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस अकॉर्डिंग टू द बेसिस ऑफ प्लांट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल छान ऐकून घ्या ऐकून घ्या दि स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस ऑकर्स इन द पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी रचनात्मक आणि कार्यात्मक बदल आहे The structural and functional changes occurs in the parts of plant body according to the need of a plant. Kunacha plant cha garje gajre nusar garje nusar suryanshi ahet ka garje nusar aho suryanshi ahe ka apan ahe ki sir ha 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 vanaspatincha garje nusar tyancha bhagamade rachnatmak ani karyatmak badal jhale की अशा प्रकारचं मॉडिफिकेशन त्याला म्हणतो मॉडिफिकेशन आता इथं काय सांगितलंय हिअर द लीव्ज आर गेट्स मॉडिफाइड इन टू स्पाइन्स हा म्हणजे कारण का टू अवॉइड द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कारण का ही कसली प्लांट आहे डेझर्ट प्लांट आहे अगदी करेक्ट आहे बरोबर आता हे ऑपेन्सियामध्ये अशा प्रकारचे यांच्यामध्ये हे चेंजेस झालेत
तीच दिले होऊया काय म्हणले यांच्यामध्ये बघा इन सम डेझर्ट प्लांट्स लाईक ओपेन्शिया हॅव देअर लिव्ज आर रिड्युस्ड म्हणजे मॉडिफाईड बघा टू द स्पाइन्स म्हणजे पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालंय अँड द फोटोसिंथेसिस फंक्शन्स इट इज टेकन ओव्हर बाय द फ्लॅटनड स्टेम म्हणजे हे असं फ्लॅट दिसते की नाही हे ऍक्च्युअली इट इज द ग्रीन फ्लॅट स्टेम आहे मग अन्न फोटोसिंथेसिस प्रोसेस कॅरी आउट करायचं स्टेम करतात का नाही कारण का ह्या ठिकाणी काय झालंय मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन म्हणजे तुम्हाला सांगितलं कुठले दोन चेंजेस आहेत ते स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कार्यात्मक काय बरोबर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस ऑकर्स इन द पार्ट्स ऑफ प्लांट्स बॉडी अकॉर्डिंग टू द नीड ऑफ प्लांट अशा प्रकारचे बदल होत असतात गुड हे झालं प्लांट्स मध्ये आपण अडॅप्टेशन मधलं एक्झाम्पल बघतोय डेझर्ट मधले हे तिसरे एक्झाम्पल आहे आता खाली प्लांट्स अॅनिमल्स मधले दिले मॅमल्स मध्ये बघा काय म्हणलंय मॅमल्स मध्ये काय सांगते फॉर एक्झाम्पल्स द मॅमल्स फ्रॉम व्हेरी द कोल्डर क्लायमेट्स काय दिले बघा काही सस्तन प्राणी थंड भागामधून कुठे काय करतात दे आर गोइंग टू बी जनरली रेडिशर हॅव ए शॉर्टर नाउट बघा दोज ऑर्गॅनिझम किंवा अॅनिमल्स किंवा मॅमल्स लिव्ह इन रेडी द कोल्डर क्लायमेट्स आर दे आर थंड भागामध्ये प्रदेशामध्ये राहणारे जे काही सस्तन प्राणी आहेत तर त्यांना काय मॉडिफिकेशन झालंय दे हॅव जनरली रेडिशर शॉर्टर स्नाउट स्नाउट म्हणजे पुढचं स्नाउट कसे अगदी शॉर्टर असते आकुड असते शॉर्ट इयर असतात छोटे कान शॉर्टर हा काय काय बघा शॉर्टर स्नाउट आहे इयर्स आहे टेल अँड रेडी द लिम्स टू मिनिमाइज रेडी द लॉस ऑफ रेडिशर वॉटर काय दिलंय बॉडी हीट है का शरीरामधून आपल्या हीट लॉस होऊ नये म्हणून म्हणून त्यांचं कान बघा याच्यामध्ये हा लिम्ब हात पाय वगैरे स्नॉट अगदी शॉर्ट असते याला म्हणायचं अलम्स रूल इज देअर हे झालं आता पोलार सीज मध्ये काय दिले बघा इन पोलार सीज अक्वॅटिक मॅमल्स लाईक रेडी द सील अँड वॉल्रस दे हॅव रेडिशर ब्लबर हा दे आर हॅव्हिंग द फॅटी लेअर्स बिलो दॅट रेडिशर स्किन बघा कारण जे कोल्ड सीजन मध्ये बर्फाच्या प्रदेशामध्ये जिथे बर्फ आहे अशा ह्या समुद्रामध्ये राहणारे जे काही अक्वॅटिक अॅनिमल्स आहेत फॉर एक्झाम्पल सील आणि वॉल्रस हे जे फिश आहेत तर ह्या फिशच्या त्वचेच्या खाली एक फॅटी सबस्टन्स असतो स्निग्ध पदार्थ त्याला म्हणायचं ब्लबर हा हे त्वचेचा म्हणजे चरबीचा जाड थर असतो त्वचेच्या खाली कारण शरीरातून हीट बाहेर टाकली जाते का नाहीये कारण का फॅट हीट एक्सरसाइज रेडिशर इन्सुलेटर म्हणून काम करत असते यांच्यामध्ये हा हॅव्हिंग द थेक रेडी त्याला फॅट ब्लबर म्हणतात बिलो देअर स्किन ऍक्टिंग एज अ इन्सुलेटर टू रिड्यूस द लॉस ऑफ रेडी द बॉडी हीट इज देअर शरीरामधून उष्णता बाहेर टाकली जाते का नाही हा त्याला म्हणायचं काय दुसरे एक यांच्यामध्यामध्ये आपण एक दुसरं उदाहरण घेऊन याच्यामध्ये दिलेलं नाही फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ कॅमल्स हा कॅमल्स विच आर ऑन द बॅक ऑफ दे आर हॅव्हिंग ए रेडिशर हम्प बघले कधी एचपी हा हम्प उंटाचं पाठीवर बघलं असे उंटाचं पाट असे खोलगट असते अर्धा किलोमीटर असते की नाही खोलगट उंच असते दॅट इज कॉल्ड एज हम्प म्हणायचं हे फॅटी सबस्टन्स विच आर गोइंग टू बी स्टोअर्ड इथं याला हम्प म्हणतो कारण याला जर अन्न नाही मिळत तर याच्यावरती जगतंय नाही अशा प्रकारचे अडॅप्टेशन या ठिकाणी म्हणायचं आहे मग अडॅप्टेशन म्हणजे काय सांगितलं structural and morphological changes according to the need of an organism to adjust its surrounding environmental conditions structural and functional the modification sanga lagla adaptation the ability of an organism to adjust themselves to the surrounding environmental conditions is called as adaptation chan baga khali pura some organisms show that is the behavioral responses to copy with that is the variation to their surrounding bagya ata kai dusre example dilet vatavaranatla condition badalle tela sudha organism kai behavioral change kasa hai ha migration cha for example manle baga desert lizards baga for example behavioral changes kasa hai teen prakar che changes sanle apan morphological physiological ani behavioral मॉर्फॉलॉजिकल फिजिओलॉजिकल आणि बिहेव्हिअरल हा आता बिहेव्हिअरल चेंज कसा आहे बघा यांच्यामध्ये तर इथं दिलंय काय बघा एक उदाहरण दिलंय ऑर्गॅनिझम बिहेव्हिअरल चेंज कसा रिस्पॉन्स करतोय म्हणजे सराउंडिंग कंडिशन बदलत चालल्या तरी ऑर्गॅनिझम कशा प्रकारे चेंजेस करणार बिहेव्हिअरल त्याचं एक उदाहरण दिलंय खाली फॉर एक्झाम्पल जे डेझर्ट लिझार्ड आहे वाळवंटामध्ये असणारा कॅलाटोज व्हर्सिक्युलर लिझार्ड म्हणतो आपण लिझार्ड माहित आहे सरडा सरडा
पाल पाल वॉल लिझार्ड वेगळे पाल हाँ वॉल लिझार्ड म्हणजे पाल झाले बाहेरचे लिझार्ड असते की ते सरडा वगैरे नाही का काय करेक्ट बघा हा ते एक्झाम्पल आहे काय दिलंय फॉर एक्झाम्पल काय देते बघा डेझर्ट लिझार्ड मॅनेज काय करताय जर आपल्या बिहेवियरल चेंज कसा आहे बघा यांच्यामध्ये डेझर्ट लिझार्ड मॅनेज टू कीप देअर बॉडी टेम्परेचर फेअरली कॉन्स्टंट म्हणजे वाळवंटेला असणारे लिझार्ड आपल्या स्वतःचं बॉडी टेम्परेचर कायम कॉन्स्टंट राखायचं काम करते कसं करते बघा बाय बिहेवियरल अडॅप्टेशन हा फॉर एक्झाम्पल म्हणलंय दे बास्क इन द सन बघा काय करताय दे बास्क इन द सन अँड ऑब्सॉर्ब हिट डेझर्ट लिझार्ड सकाळच्या वेळी ऊन पडले की बास्क करते है ना बास्किंग आपण म्हणतो असते तोंड जाऊन उघडणार असं आपण आळस वगैरे कसं देतोय हे डेझर्ट लिझार्ड जाऊन असं करणार हा सूर्याच्या उष्णतेमध्ये आणि काय करणार ऑब्सॉर्ब द हिट आणि उष्णता शोषून घेत आहे आपण आळस वगैरे दे झाले बाय बाहेरची हवा आपल्या पोटात घ्यायची असेल आपण आळस देतो है का नाही बोला की आळस घालवायसाठी बाहेरची हवा आत घेतोय काय मित्र तुम्ही बघा जाऊ द्या सोडून द्या एवढं बिहेवियरल अडॅप्टेशन ना कशा प्रकारचं ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड करतोय तर ते एक्झाम्पल आहे डेझर्ट लिझार्ड स्वतःच्या बॉडीचा टेम्परेचर कॉन्स्टंट राखायसाठी काय करते उन्हात जाते आणि बास्किंग करते आणि ते बाहेरची जी सूर्याची हीट आहे हे शोषून घेत आहे हा बघा हा काय म्हणले पुढे ऑब्झर्व करून घेते वेन देअर बॉडी टेम्परेचर ड्रॉप्स बिलो आणि जर त्यांच्या शरीराचं तापमान खाली गेलं काय करणार दे कन्फर्म टू रेडिशर बा झोन अशा झोन मध्ये जाते बट दे मूव इन टू दी सेल परत नंतर कुठे जाते सावलीला जात आहे आपल्या बॉडीचं टेम्परेचर इक्वल झालं म्हणलं कमी व्हायला लागलं म्हणलं की परत ते सावलीला जाते अशा प्रकारे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करत असते एक उदाहरण आहे हा काय दिलंय वेन द अम्बियंट टेम्परेचर स्टार्ट इन्क्रीजिंग आता अम्बियंट शब्द परत आलाय बघा अम्बियंट म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर जर वाढायला लागलं काय करते बघा वेन द अम्बियंट टेम्परेचर स्टार्ट इन्क्रीजिंग सम स्पेसिस रेडी द बरोज इन टू रेडी द सँड आता सभोवतालचं टेम्परेचर वाढायला लागली काही स्पेसिस काय करणार बरोज इन टू द सँड इट दे मेक्स बरोज काही असे बिळ पाडणार छिद्र पाडणार होल हा दे कॅन गोज इन टू रेडी द सँड अँड रेडी शर हाइड अँड रेडी द एस्केप्स फ्रॉम इट हिट हाइड लपणे छान असे बिळ पाडायचे आणि बिळात जाऊन राहणार अँड दे कॅन बी गेट्स प्रोटेक्ट फ्रॉम बॉडी द हीट इज देअर आणि आपल्याला सुद्धा बघा आपण उन्हाळ्यामध्ये जर टेम्परेचर बाहेरचं वाढायला लागलं तर आपण घरात बसलेलं सावलीला जाऊन उन्हात उभा राहतो आपण राहतो नाही अशा प्रकारचे दे आर हॅव्हिंग द डिशर अडॅप्टेशन हा शॉर्ट नोट वगैरे काय विचारतील अशा प्रकारचं अडॅप्टेशन यांच्यामध्ये दिलेत आता ह्या ऑर्गॅनिझम मध्ये 5 ते 6 प्रकारचे अडॅप्टेशन यांच्यामध्ये जुन्या सिलेबसला होते ते कुठले सांगतो तुम्हाला एक कर्सोरियल अडॅप्टेशन कर्सोरियल म्हणजे टू रन्स व्हेरी फास्ट ऑर्गॅनिझम्स दे कॅन रन्स व्हेरी फास्ट टू गेट एस्केप्स फ्रॉम एनिमीज शत्रू पासून सुटका व्हावी म्हणून असे ऑर्गॅनिझम त्यांना जास्त फास्ट अगदी जलद गतीने पळणे अशा प्रकारचे एक अडॅप्टेशन आहे दुसरं अडॅप्टेशन दिलं ह्याला फॉसोरियल अडॅप्टेशन बरोईंग बरोईंग अडॅप्टेशन त्याला फॉसोरियल अडॅप्टेशन म्हणायचं बिळ पाडून छिद्रात राहणे ह्याला फॉसोरियल अडॅप्टेशन तिसरं दिलंय आर्बोरियल अडॅप्टेशन झाडावरती राहणे फॉर एक्झाम्पल मंकी चौथं आहे अॅक्वेटिक अडॅप्टेशन जलचर प्राणी फिश पाचवं आहे डेझर्ट अडॅप्टेशन फॉर एक्झाम्पल कॅमल्स आर देअर एरियल अडॅप्टेशन इन केस ऑफ बर्ड्स आणि अशा प्रकारचे हे 6 प्रकारचे अडॅप्टेशन आहेत ह्यात आपल्याला दिलेले नाहीत पण जुन्या सिलेबस मध्ये ह्याच्यामध्ये होते यात एवढं आपल्याला लक्षात आहे ठीक आहे पुढचा एक पॉइंट दिलाय आपल्याला कुठलं लेशन पॉप्युलेशन बघा याच्यामध्ये दिलंय इकोसिस्टीमचं सगळ्यात युनिट कोण आहे यांच्यामध्ये ऑर्गॅनिझम बरोबर अगदी माहिती आहे बघा आता आपण बघा हे सेम स्पेसिस विच आर गोइंग टू लिव्हिंग ॲट ए पर्टिक्युलर स्पेसिस आर देअर पर्टिक्युलर एरिया दॅट इज कॉल्ड द पॉप्युलेशन मग लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन आपण याच्यामध्ये विसरायचं नाही ऍटम्स मॉलिक्युल सेल टिश्यू ऑर्गन ऑर्गन सिस्टीम बॉडी अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम हे एकत्र राहत असतील त्याला आपण पॉप्युलेशन आहे हा बघा काय म्हणतोय
इन नेचर वी रेअरली फाइंड दैट इज द आइसोलेटेड सिंगल इंडिविजुअल्स. निसर्गामध्ये काही वेळा आपण एखादे सेपरेट झालेले एकच सिंगल इंडिव्हिज्युअल आपण पाहतोय. दे लिव इन द ग्रुप्स इन अ दैट इज द वेल डिफाइंड जिओग्राफिकल एरिया. म्हणजे एखाद्या विशेष प्रकारच्या भौगोलिक क्षेत्रफळामध्ये अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम राहत असतील तर काय करणार आहे, दे आर शेअर दॅट इज द कॉम्पिट. ते आपल्याला एकमेका भागीदारी करत असेल, एकमेकाला कॉम्पिट करत असेल फॉर द सिमिलर दॅट इज द रिसोर्सेस. पोटेन्शियली दे आर इंटरब्रेड अँड टू फॉर्म द पॉप्युलेशन आर देअर. अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम, म्हणजे पॉप्युलेशन इज नथिंग बट इंडिव्हिज्युअल्स ऑफ दॅट इज द सेम स्पेसिस. अँड ऑर्गॅनिझम किंवा अँड इंडिव्हिज्युअल ऑफ दॅट इज द सेम स्पेसिस लिव्हिंग इन अ पर्टिक्युलर दॅट इज अ जिओग्राफिकल एरिया, दे कॅन बी शेअर टू कॉम्पीट टू रिप्रोड्यूस दॅट इज आर सच ए स्पेसिस इज नोन दॅट इज आर पॉप्युलेशन आर देअर. म्हणजे एकाच प्रकारचे स्पेसिस हे जिओग्राफिकली किंवा भौगोलिक दृष्ट्या एखाद्या विशेष ठिकाणी राहत असेल, ते शेअर करत असतील, त्यांचं कॉम्पिटिशन होत असतील, ते परपेच्युएट करत असतील, इंटरॅक्शन होत असेल, अशा प्रकारच्या एकाच ह्या स्पेसिसला आपण त्याला काय म्हणतोय, त्यांचं पॉप्युलेशन त्याला आपण म्हणतोय. फॉर एक्झाम्पल मग ह्युमन पॉप्युलेशन असेल, एलिफंट पॉप्युलेशन असेल, कुठल्या एक प्रकारचं पॉप्युलेशन ऑर्गॅनिझम असेल, तर हे पॉप्युलेशन ह्याच्यामध्ये म्हणतो आपण. आता पॉप्युलेशन मध्ये काय काय दिले बघा पुढे. ऑल्दो इट इज अन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम दॅट हॅज टू बी कॉपी विथ द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. अशा म्हणजे वातावरणात बदललं तर ते सुद्धा ह्या ठिकाणी बदलत राहत असतात. इट इज ऍट ए रेडी द पॉप्युलेशन लेवल द नॅचरल सिलेक्शन ऑपरेट्स टू इव्हॉल्व द डिझायर्ड ट्रेट्स. वा काय वाक्य म्हणले बघा, वातावरणातलं बदल झाला तर ते ऑर्गॅनिझम सुद्धा ते कॉपीड करत असतात, घेत असतात. इट इज द पॉप्युलेशन लेवल दॅट कॅन बी नॅचरल सिलेक्शन ऑपरेट्स टू इव्हॉल्व द डिझायर्ड ट्रेट्स. काय म्हणले वाक्याचा अर्थ, नॅचरल सिलेक्शन अशा एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये डिझायर्ड ट्रेट्स म्हणजे पाहिजे ते कॅरेक्टर जर त्या ऑर्गॅनिझम मध्ये निर्माण व्हायचे असतील तर त्याला कोण सिलेक्ट करणार, पॉप्युलेशन ऑपरेट करायचं काम कोण करणार, नॅचरल सिलेक्शन. आता इथं नॅचरल सिलेक्शन नैसर्गिकरित्या नेचर इटसेल्फ सिलेक्ट दोज ऑर्गॅनिझम, निसर्ग त्यांना सिलेक्ट करतो. आणि ह्यांच्यामध्ये हे जे बदल होत असतात हे दोन प्रकारचे चेंजेस असतात, एक युजफुल चेंजेस आणि हार्मफुल चेंजेस. जे युजफुल चेंजेस निर्माण झालेत तेच ऑर्गॅनिझम फक्त सर्व्हाइव्ह होणार, आणि जे हार्मफुल चेंजेस निर्माण झालेत ते ऑर्गॅनिझम कधीही सर्व्हाइव्ह होऊ शकत नाहीत, कारण का निसर्ग त्यांना सिलेक्ट करतो. त्यांच्यामध्ये डिझायर्ड ट्रेट्स, ट्रेट्स म्हणजे काय, युजफुल जे पाहिजे तेच कॅरेक्टर निसर्ग त्यांच्या बॉडीमध्ये निर्माण करणार, आणि असेच ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह होत असतील तर त्यांनाच हा निसर्ग त्यांना सिलेक्ट करतो, त्याला म्हणायचं नॅचरल सिलेक्शन. पुढे पॉप्युलेशन इकॉलॉजी इज देअर फॉर, काय म्हणले बघा, इज अँड रेडिशर अँड इम्पॉर्टंट एरिया ऑफ इकॉलॉजी. पॉप्युलेशन इकॉलॉजी काय म्हणले, एक महत्वाचा हा एरिया आहे ऑफ अँड रेडिशर इकॉलॉजिकल, बिकॉज इट लिंक्स द इकॉलॉजी टू पॉप्युलेशन डायनॅमिक्स जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. हे पॉप्युलेशन इकॉलॉजी कुणा कुणाला जोडलंय, एक तर पॉप्युलेशन डायनॅमिक्स म्हणजे नंबर ऑफ संख्या, त्याचं अनुवंशिक शास्त्र आणि त्याचं उत्क्रांती, ह्या तिघांना जोडायचं काम कोण करत असते, हे पॉप्युलेशन इकॉलॉजी. बरोबर, खाली म्हणलंय, हे पॉप्युलेशन हॅज द सर्टन रेडिशर ऍट्रिब्यूट्स ऑफ रेडिशर ओन. बघा, ह्या लोकसंख्येला स्वतःचे काही घटक आहेत, कोणते बघा, विच आर द डिफरंट फ्रॉम दोज ऑफ अँड रेडी द इंडिव्हिज्युअल, म्हणजे व्यक्तीपेक्षा काय दुसरे आहे. पॉप्युलेशन म्हणजे सगळ्या, त्यांना काही स्वतःचे काही घटक आहेत ते इंडिव्हिज्युअल पेक्षा वेगळे आहेत, कुठले आहेत बघा. द बेसिक फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉप्युलेशन आर, आता दोन महत्वाचे बेसिक कॅरेक्टर, पुढे बाकीचे दिलेत आपल्याला. म्हणजे पॉप्युलेशनला स्वतःचे काही घटक आहेत, इंडिव्हिज्युअल पेक्षा ते वेगळे आहेत, पण दोन बेसिक यांच्यामध्ये दिलेत आपल्याला, एक दिलाय त्याचा साईज आणि दुसरा दिलाय कुठला, डेन्सिटी. डेन्सिटी, हा, दीज आर द बेसिक, दॅट इज आर माय, हे बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मूलभूत भौतिक गुणधर्म. हे पॉप्युलेशन विच ऑफ द फॉलोइंग टू बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन म्हणलं, बाकीचे सुद्धा आहेत पुढे येणार आपल्याला, पण दोन मुख्य भौतिक आहेत, हे मूलभूत बेसिक आहेत, साईज आणि डेन्सिटी. हा, साईज अँड डेन्सिटी. आता साईज कुणाला म्हटलं गेलंय आणि डेन्सिटी कुणाला म्हटलं गेलंय, अंडरलाईन करा तिथनं. अँड दॅट इज आर इंडिव्हिज्युअल, हे पॉप्युलेशन किंवा हॅज द टू मेन बेसिक दॅट इज द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, एक साईज अँड डेन्सिटी. आता साईज कुणाला म्हटले बघा, द साईज रेफर्स फॉर द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन ए पॉप्युलेशन. काय म्हणले बघा, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन दॅट इज द
म्हणले का नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन ए पॉप्युलेशन, एक ह्युमन बिईंगची लोकसंख्या यांच्यामध्ये आहे, इथं आपण दिलं यांच्यामध्ये आहे, हा 1000 नंबर्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट इन दॅट इज द पॉप्युलेशन, म्हणजे ही काय झाली त्याची साईज, साईज झाली, इथे लक्षात बघा नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन द पॉप्युलेशन, मग इथे ह्युमन पॉप्युलेशन एका पर्टिक्युलर एरियामध्ये जिओग्राफिकल एरिया आहे, पर्टिक्युलर भौगोलिक एरिया आहे, तर याच्यामध्ये ह्युमन बिईंगची संख्या बरोबर 1000 आहे, ही त्याची काय झाली त्या पॉप्युलेशनचा बेसिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे साईज, लक्षात घ्या बघा. आणि डेन्सिटी कुणाला म्हटलंय अंडरलाईन करा, पुढे पुढे म्हणले बघा, व्हाईल द डेन्सिटी टेल्स अस, किंवा डेन्सिटी मीन्स अस काय दिलंय, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स बघा प्रेझेंट पर युनिट स्पेस, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट पर युनिट स्पेस इन ए गिव्हन टाइम, काय दिलंय युनिट स्पेस म्हटलंय, हा युनिट स्पेस इथं टोटल झालं 1000, या युनिट स्पेस मध्ये ऍट ए पर्टिक्युलर टाइम, म्हणजे इथं महिन्याचं असेल, दोन महिन्याचं, वर्षाचं असेल, ह्या युनिट स्पेस मध्ये एका वर्षाला किती इंडिव्हिज्युअलची संख्या आहे, समजा इथं 40 असेल, हा दुसरा युनिट स्पेस, ह्याच्यामध्ये वर्षाला किती संख्या आहे, दॅट इज कॉल्ड एज इट्स कुठली सिटी, डेन्सिटी, डेन्सिटी, हा बोलो चला आहेत काय, अहो जगदाळे गोडसे नाहीत काय, आहे सर, हा बोला, हा बोला चला, छान लक्षात आलं का साईज आणि डेन्सिटी, लक्षात आलं का, हो, हा टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन द पॉप्युलेशन म्हणलं साईज, साईज इंडिव्हिज्युअल्स पर युनिट स्पेस पर्टिक्युलर टाइम म्हणलं बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, पुढे काय म्हटलंय बघा, बिसाइड्स साईज अँड डेन्सिटी, हे साईज अँड डेन्सिटी सोडून त्या ठिकाणी पॉप्युलेशनला बाकीचे काही सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते कॅरेक्टरिस्टिक्स आपण पुढे बघणार आहे. बिसाइड्स साईज अँड डेन्सिटी द अदर कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्लूड कोणकोणते आहेत बघा, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, इमिग्रेशन, इमायग्रेशन, एज पिरॅमिड, एक्सपांडिंग पॉप्युलेशन, पॉप्युलेशन ग्रोथ, फॉर्म्स ऑफ बायोटिक पोटेन्शियल, अँड इंडिव्हिज्युअल हॅज द बर्थ अँड डेथ, बट पॉप्युलेशन हॅज द बर्थ रेट अँड द डेथ रेट, है का, इंडिव्हिज्युअलला जन्म आणि मृत्यू असतो, पण पॉप्युलेशनला बर्थ रेट आणि डेथ रेट असतो, लक्षात येते का वाक्याचा अर्थ, इंडिव्हिज्युअलला जन्म आणि मृत्यूचा असतो, पण लोकसंख्येला आपल्याला जन्म दर आणि मृत्यूचा दर असतो, त्याला जन्म आणि मृत्यू असतो इंडिव्हिज्युअलला, पण पॉप्युलेशनला काय असतोय डेथ रेट आणि डेथ रेट, हे साईज आणि डेन्सिटी सोडून हे बाकीचे सगळे सुद्धा हे घटक पॉप्युलेशनला आहेत, त्यातला पहिला फॅक्टर दिलाय बघा, कुठला दिलाय बघा, बेसिक फॅक्टर दोन आहेत लक्षात आलं, हा त्यातला बाकीचे जे फॅक्टर दिले आहेत तर ते फॅक्टर कुठले बघा, पहिला दिलाय कुठला, लिटी, नॅटॅलिटी, हा नॅटॅलिटी इज ऑल्सो नोन एज रेडिशर बर्थ रेट, ह्याला जन्म दर म्हणतो आपण, कुठला दर म्हणायचा, जन्म दर, हा जन्म रेट, हा जन्म दर आपण याला म्हणतो, यांच्यामध्ये विचारतील काय वेळेला, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म, खालील फॉलोइंग टर्म एक्सप्लेन करा, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, आता हे जुन्या सिलेबस मध्ये होतं, पण जरा थोडस वाढवलंय हिने यांच्यामध्ये, दोन प्रकारचं दिले आपल्याला, ऍब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि रिड्यूस्ड याच्यामध्ये, हा बघूया तरी सुद्धा आपण यांच्यामध्ये बघूया काय दिले, नॅटॅलिटी इट इज द बर्थ रेट ऑफ पॉप्युलेशन, ज्या इंडिव्हिज्युअलचा किंवा पॉप्युलेशनचा जन्मदर आहे, इट हॅज द ग्रेटेस्ट इन्फ्लुएन्स ऑन द पॉप्युलेशन ग्रोथ इज देअर, म्हणजे लोकसंख्येच्या वाढीवरती सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करणार, कोण करणार परिणाम, बरोबर, नॅटॅलिटी इज अ क्रूड बर्थ, बघा बघा छान, पुढे काय म्हणले बघा, नॅटॅलिटीला दोन प्रकारचे रेट असतात, एक क्रूड बर्थ रेट किंवा स्पेसिफिक बर्थ रेट, त्यातला क्रूड बर्थ रेट काय म्हणले बघा, क्रूड बर्थ रेट इज युज्ड व्हेन कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज, काय म्हणले बघा, क्रूड बर्थ रेट आपण केव्हा कॅल्क्युलेट करतो, म्हणजे नॅटॅलिटीला दोन प्रकारचे रेट असतात, एक क्रूड बर्थ रेट आणि दुसरं दिलंय स्पेसिफिक बर्थ रेट, क्रूड बर्थ रेट केव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, क्रूड बर्थ रेट इज युज्ड केव्हा वापरतोय, व्हेन कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज,
जो लोकसंख्येचा आकार आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो केव्हा कॅल्क्युलेटिंग द पॉप्युलेशन साइज म्हणजेज नंबर ऑफ बर्थ्स दिले काय पर 1000 पॉप्युलेशन पर इयर काय म्हणले बघा म्हणजे नंबर ऑफ बर्थ्स है का नंबर ऑफ बर्थ्स पर इयर म्हणलंय तर अपॉन रेडिशर 1000 म्हणजे एका वर्षाला 1000 पाठीमागे किती जन्म दर झाला अशा प्रकारचा बर्थ रेट जर काढायचा असेल तर त्याला आपण काय म्हणतोय क्रूड बर्थ रेट त्याला म्हणायचं सीबीआर काय म्हणाय त्याला सीबीआर बीआर हा हा हे करेक्ट काय म्हणाय त्याला सीबीआर बीआर सेंट्रल बोर्ड रिसर्च क्रूड बर्थ रेट बर्थ रेट बर्थ रेट हा बोलते बोलत चला क्रूड बर्थ रेट सीबीआर का सेंट्रल बोर्ड रिसर्च आहे नाही अच्छा ना बघा आणि स्पेसिफिक बर्थ रेट केव्हा म्हणले बघा व्हेअर इज स्पेसिफिक बर्थ रेट इज यूज्ड केव्हा बघा रिलेटिव टू स्पेसिफिक क्रायटेरियन सच एज एज द एज आता वयानुसार हे काढलेलं आहे फॉर एक्झाम्पल दिले बघा इफ इन ए पॉन्ड देअर वेअर 200 आता एज नुसार दिलंय म्हणजे स्पेसिफिक बर्थ रेट म्हणतो आपण त्याला स्पेसिफिक बर्थ रेट SBR हे आपण केव्हा फाइंड आउट करतो SBR स्पेसिफिक बर्थ रेट इट इज फाइंड आउट केव्हा फाइंड आउट करतोय बघा तर त्यावेळेला इट इज कॅल्क्युलेटेड बाय दॅट इज द एज डिपेंडिंग अपॉन द एज त्याच्या वयानुसार त्याचं उदाहरण दिले बघा फॉर एक्झाम्पल काय म्हटलंय इन ए पॉन्ड है का ड्रीम फ्लावर पॉन्ड दिलंय नाही नाही मग काय दिलंय तळ आणि ड्रीम फ्लावर पॉन्ड ती वेगळं काय पावडर हा पावडर हा बोर्ड असू द्या छान हा लक्षात आलं बस हा बघा काय म्हणले बघा इन ए पॉन्ड काय म्हणले बघा देअर वेअर 200 कार्प फिश इन द लास्ट इयर बाय म्हणजे एक तळ दिलंय आणि ह्या तळ्यामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2019 ला बघा आपण इथं कन्सिडर करू इथं किती कार्प फिश ची संख्या दिली आपल्याला किती कार्प फिश ची संख्या दिली 200 200 अगदी करेक्ट आहे बघा इन द लास्ट इयर इन ए पॉन्ड द नंबर ऑफ कार्प फिश इज 200 है ना गेल्या वर्षी पुढे काय म्हणले बघा आता बघा हा इन द लास्ट इयर अँड थ्रू द रिप्रोडक्शन आता हे कार्प फिशचं रिप्रोडक्शन झालं आणि त्या संख्या त्या ठिकाणी ह्या वर्षी 2020 ला कार्पची संख्या वाढलेली आहे किती 800 न वाढलेली आहे 800 वाढले का नाही थ्रू द रिप्रोडक्शन दॅट इज द 800 न्यू कार्प फिश वेअर प्रोड्यूस्ड म्हणजे ऍडेड टेकिंग द रेडिशर करंट पॉप्युलेशन मग आता सध्या ह्या 2020 ला त्यांचं करंट पॉप्युलेशन घेतलं तर संख्या किती येणार आहे 1000 1000 येणार आहे नुसतं हजार नाही 1000 अच्छा ना द करंट पॉप्युलेशन ऑफ कार्प फिश इज 1000 आपल्याला मग ह्याचा मग स्पेसिफिक बर्थ रेट एज नुसार जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर काय करणार यांच्यामध्ये 8000 अपॉन रेडिशर 200 00 गेट कॅन्सल 2 1 2 2 4 8 हा म्हणजेच किती आलं 4 ऑफस्प्रिंग्स पर कार्प पर इयर म्हणजे एका कार्पला म्हणजे इथं 200 आहेत आपण म्हणजे एका कार्पला याच्या पाठीमागे 4 न संख्या वाढली किती पर इयर वर्षाला मग अगोदर किती होते 200 लास्ट इयर म्हणलंय किती 19 200 होते एका कार्प पिचच्या पाठीमागे किती न संख्या वाढली 4 बरोबर आहे 4 4 बी बरोबर आहे काय म्हणजे एका कार्प पिचच्या पाठीमागे एक 4 न संख्या वाढलेला आहे त्यालाच म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज SBR स्पेसिफिक बर्थ रेट काय म्हणाय त्याला स्पेसिफिक बर्थ रेट SBR व
बरोबर लक्ष दे बघा आणि नंबर ऑफ बर्थ्स पर 1000 पॉप्युलेशन पर इयर म्हटलं किती कुठलं आलं सीबीआर सीबीआर बर्थ रेट छान जोग लक्षात आलं का हो हा 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 पुढं बघा लक्षात येते का फोर दॅट इज ऑफस्प्रिंग पर म्हणजे एक कार्प फिश एक चार ऑफस्प्रिंगला यांच्यामध्ये बर्थ येतो पर इयर चार प्रोड्यूस करतात तर त्याला म्हणायचं एसबीआर ह्याचा हा रेट दिलेला यांच्यामध्ये अशा प्रकारचा हा स्पेसिफिक बर्थ रेट म्हणतो आता याच्यामध्ये नॅटॅलिटी ही दोन प्रकारची दिलेली आहे खाली बघा कोणत्या आहेत पहिलं अब्सोल्युट नॅटॅलिटी आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटी हा दोन आहेत आता अब्सोल्युट नॅटॅलिटी केव्हा म्हणायचं द नंबर ऑफ बर्थ्स अंडर आयडियल कंडिशन बघा काय म्हणलंय नंबर ऑफ बर्थ्स अंडर आयडियल कंडिशन हा आता कोणत्या आयडियल कंडिशन खाली नंबर ऑफ बर्थ्स निर्माण झालेत द नंबर ऑफ बर्थ्स रेडी द अंडर आयडियल कंडिशन विथ दॅट इज शेअर दिले बघा कुठं विथ नो कॉम्पिटिशन अबंडन्स ऑफ रिसोर्सेस सच एज फूड अँड रेडी द वॉटर म्हणजे कुठल्या प्रकारची इथं कॉम्पिटिशन स्पर्धा नाही तर इथं काय दिलंय बेसिक नेसेसिटी दीज आर अवेलेबल म्हणजे फूड भरपूर आहे अन्न भरपूर आहे वॉटर भरपूर आहे म्हणजे बेसिक कंडिशन मूलभूत अवस्था सगळ्या चांगल्या आहेत त्या अशा वेळेला जर जी लोकसंख्या वाढते तर त्याला म्हणायचं आहे ऍब्सोल्यूट द नंबर ऑफ बर्थ्स विच आर गोइंग टू बी गोज अंडर द आयडियल कंडिशन आर देअर म्हणजे कुठल्या प्रकारचं डिसीज नाहीत फोन करतो जरा आता चालू आहे माझा हा नंतर करतो मी परत फोन काय दिलंय म्हणजे बेसिक कंडिशन आहेत तिथं कोणत्या प्रकारचे डिसीज नाहीत अन्न भरपूर आहे वॉटर भरपूर आहे सगळ्या कंडिशन उपलब्ध आहेत इथं कॉम्पिटिशन म्हणून बर्थ करायचं नाही देर इज नो कॉम्पिटिशन द बेसिक कंडिशन आर अवेलेबल इन लार्ज अबंडन्स अशा वेळेला जे या ठिकाणी नंबर ऑफ बर्थ होतील तर ते बर्थ म्हणजे कुठलं ऍब्सोल्यूट नॅटॅलिटी एकटेच बोलतेत बरं एकटेच बोलतेत दुसरं रिअलाइज्ड नॅटॅलिटी केव्हा म्हणायचं बघा द नंबर ऑफ बर्थ्स व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर्स कम इन टू प्ले म्हणजे रिअलाइज्ड नॅटॅलिटी म्हणले उद्या रिअलाइज रिअलाइज म्हणजे जाणीवपूर्वक अंडर एन्व्हायरमेंटल प्रेशर्स कम इन टू प्ले एन्व्हायरमेंटल प्रेशर्स म्हणजे फ्लड आलं पूर आलं दुष्काळ पडला आता जी कसली हानामारी आली हानामारी महामारी त्याच्यामध्ये सुद्धा बर्थ होतात व्हॉल्केनिक इरप्शन झालंयस अर्थक्वेक झालंयस हेवी रेनफॉल झालंयस तरी सुद्धा बर्थ आहे डेथ आहे डेथ बघा काय म्हणलंय नंबर ऑफ बर्थ्स व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर्स कम इन टू प्ले आहे ना पर्यावरणाचा आपण दाब म्हणतोय म्हणजेच ह्या घटक त्याच्यावरती अफेक्ट होऊन तरी सुद्धा जन्म होत असेल तर अशा वेळेचा नॅटॅलिटी म्हणजे रिअलाइज नॅटॅलिटी मग आता ह्या दोघांपैकी कुठली नॅटॅलिटी सगळ्यात जास्त असणार हो वाक्य दिले बघा ह्या कॉलमला It must be remembered that the absolute natality will be always more than realized natality. Realized natality पेक्षा absolute natality चा दर हा कायम कसा असतोय जास्त आहे कारण का अंडर conditions सगळ्या कंडिशन उपलब्ध आहेत कॉम्पिटिशन नाही फूड आहे वॉटर आहे सोर्सेस आहे सगळ्या कंडिशन उपलब्ध आहेत भरपूर कुठली रोगराई नाही काही नाही अशा वेळेला जन्म होत असेल तर ती ऍब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि ही तर एन्व्हायरमेंटचं प्रेशर्स आहे त्याच्यामध्ये जर जन्म होत असेल बाय म्हणून याला म्हणायचं ऍब्सोल्यूट आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटी विचारतील हा काय वेळेला लक्षात नॅटॅलिटी मध्ये ऍब्सोल्यूट नॅटॅलिटीचा हा दर कसा असतोय It is more realized natality छान आता तसाच
दुसरी टर्म आले बघा कुठली लिटी मॉर्टॅलिटी हा मृत्यू दर बघा जसं नॅटॅलिटी आहे तसंच मॉर्टॅलिटी बघा काय म्हणलंय काही वेळेला एकदा बोर्डला परीक्षेला प्रश्न विचारला होता पाठीमा एक दोन चार वर्षा पाठीमा एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म नॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटी त्यांनी फॉर्म्युला वगैरे दिला होता पण ह्यात आपल्याला काय फॉर्म्युला दिलेला नाहीये फक्त जरा थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलंय असू द्या काय अडचण नाही हा बघा मृत्यू दर काय म्हणले बघा इट इज द डेथ रेट ऑफ पॉप्युलेशन मॉर्टॅलिटी ऑर डेथ रेट इज द मेजर ऑफ मृत्यूचा दर कशामध्ये मेजर केलाय बघा इट इज द डेथ रेट मेजर्ड ऑफ नंबर ऑफ डेथ्स इन जनरल ड्यू टू स्पेसिफिक कॉज विशिष्ट कारणामुळे नंबर ऑफ डेथ्स किती झालेत इन ए पर्टिक्युलर डेडी द पॉप्युलेशन इन प्रोपोर्शन टू द साईज ऑफ डेडी द पॉप्युलेशन पर युनिट टाइम एकक कालावधीमध्ये पॉप्युलेशनच्या आकारानुसार त्या पॉप्युलेशन मध्ये विशिष्ट कारणानं किती मृत्यू झालेले आहेत हेच मेजर करणं म्हणजे त्याला कसला रेट म्हणायचं मॉर्टॅलिटी रेट हा बरोबर मॉर्टॅलिटी रेट इज टिपिकली एक्सप्रेस्ड इन काय म्हणलंय मॉर्टॅलिटी रेट हा विशेष प्रमाण आपण एक्सप्रेस करतो पुढे दिलाय मॉर्टॅलिटी रेट इज टिपिकली एक्सप्रेस्ड इन द डेथ पर 1000 इंडिव्हिज्युअल्स पर इयर एका प्रत्येक वर्षी 1000 पाठीमाग व्यक्तीच्या पाठीमाग किती व्यक्तींचा मृत्यू झालाय त्यालाच म्हणायचं दॅट इज कॉल्ड आपण मगाच म्हणलो होता पर इयर 1000 ऑफ ऍडिशन नंबर ऑफ बर्थ्स इथं आपण जे याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युला आपण केला होता यांच्यामध्ये आता जुन्या सिलेबस नुसार यांचा फॉर्म्युला कसा होता बघा सांग तुम्हाला यांच्यामध्ये बर्थ रेट ऍडिशन नंबर ऑफ बर्थ्स नंबर ऑफ बर्थ्स आहे का नंबर ऑफ बर्थ्स पर इयर त्याला आपण म्हणलो त्याला मिड इयर पॉप्युलेशन इंटू 1000 त्याला म्हणायचं बर्थ रेट म्हणजे प्रत्येक वर्षी किती संख्या जन्मल्या आपण मध्या म्हणजे त्या वर्षाच्या मध्ये धरला आपण इंटू 1000 त्याला म्हणायचं बर्थ रेट तसंच आपण डेथ रेट कन्सिडर केलं त्याला म्हणायचं नंबर ऑफ रेडिशर डेथ्स नंबर ऑफ डेथ्स पर इयर इंटू रेडिशर मिड इयर पॉप्युलेशन इंटू रेडिशर 1000 बस असंच आहे म्हणजे 1000 व्यक्तीच्या पाठीमाग किती लोकांचा मृत्यू झालाय प्रत्येक वर्षी इथं 1000 व्यक्तीच्या पाठीमाग किती मुलांचा इथं जन्म झालेला आहे प्रत्येक वर्षी त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड एज बर्थ रेट ह्याला म्हणायचं डेथ रेट ह्याला म्हणतो नॅटॅलिटी ह्याला म्हणायचं मॉर्टॅलिटी करेक्ट असंच आहे बघा मॉर्टॅलिटी हा मॉर्टॅलिटी म्हणले यांच्यामध्ये वा इंडिव्हिज्युअल्स पर 1000 इंडिव्हिज्युअल्स पर इयर दस अँड मॉर्टॅलिटी रेट इट इज द किती दिलाय बघा 9.5 आउट ऑफ एडिशन 1000 आहे का इन ए पॉप्युलेशन ऑफ 1000 वुड बी मीन 9.5 डेथ पर इयर बघा एवढा हा मृत्यूचा आहे म्हणजे 1000 व्यक्तीच्या पाठीमाग 9.5 एवढे लोकांचा डेथ झाला हा त्याचा डेथ रेट म्हणायचा इन दॅट एन एंटायर पॉप्युलेशन म्हणजे टोटल जर लोकसंख्या घेतली आपण 1000 म्हणलं की 0.95% ऑफ द टोटल म्हणजे एवढ्या म्हणजे 1000 पाठीमाग एवढे 0.95 एवढ्या लोकांचा मृत्यू झाला म्हणजे 1000 व्यक्तीच्या पाठीमाग प्रत्येक वर्षी किती लोकांचा मृत्यू होतो तर तो रेट म्हणजे डेथ रेट सुद्धा परत दोन प्रकारचे आहेत बघा मगाय सारखेच आहेत अब्सोल्युट मॉर्टॅलिटी आणि रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी खाली काय म्हणले बघा अब्सोल्युट मॉर्टॅलिटी मध्ये द नंबर ऑफ डेथ्स अंडर आयडियल कंडिशन मगाय सारखंच आहे तिथं फूड भरपूर आहे वॉटर भरपूर आहे कॉम्पिटिशन नाही तरी सुद्धा लोकांचा मृत्यू होतोय ऐका अबंडन्स ऑफ रिसोर्सेस सच एज द फूड अँड वॉटर मगासारखं स्टेटमेंट आहे इथं कुठल्या प्रकारचं कॉम्पिटिशन नाही अन्न भरपूर आहे पाणी भरपूर आहे अशा आयडियल कंडिशन मध्ये सुद्धा लोकांचा मृत्यू होत असेल तर ह्याला कसली मॉर्टॅलिटी म्हणायचं ऍब्सोल्यूट मॉर्टॅलिटी छान छान आणि रिअलाइज काय म्हणले बघा द नंबर ऑफ डेथ्स व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम इन टू प्ले मगाय सुद्धा तसंच आहे इथं सुद्धा तसंच आहे म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रेशर यांच्यामध्ये लादलं गेलं तरी तिथं मगाचा जन्म होत होता या ठिकाणी काय होतोय हा मगाच्या स्टेटमेंटच्या उलट स्टेटमेंट आहे बघा खाली इट मस्ट बी रिमेंबर दॅट ऍब्सोल्युट मॉर्टॅलिटी विल बी ऑलवेज लेस दॅन द आणि वर एक वाक्य आहे बघा त्याच टोकाला इट मस्ट बी रिमेंबर दॅट द ऍब्सोल्युट नॅटॅलिटी विल बी ऑलवेज
बरोबर त्याच्या उलट सांगायचं बघा हित आहे का बर आता किती 11:15 वाजले बा 11:17 दुपारी क्लास आहे काय सर आज नाही उद्यापासून घेऊ आपण सर